कृष्णांच्या गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला मसलत शंका निरसन पुरे आशा. अभिमानाने घराघरातून नाद गर्जरे आता. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. या दिवसाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. मुळात कालातीत असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे विचार आहेत, कर्तृत्व आहे आणि विचारधारा साहित्याच्या माध्यमातून आपल्यापाशी पोहोचत असते. शासनाचा सुद्धा हा असाच एक प्रयत्न की त्यांचं विचार आणि कर्तृत्व जे साहित्याच्या माध्यमातून आहे ते आपल्या सगळ्यांपाशी पोचावं आणि त्यातून प्रेरणा घेत अनेक व्यक्तिमत्व ही त्या दृष्टिकोनातनं वाटचाल करायला प्रेरणा घेऊन पुढे जाऊत. याच दृष्टिकोनातनं आजचा आपला हा विषय आहे आणि ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे सर आज आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपलं अभिनंदन करते की यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारानं आपल्याला गौरव करण्यात आलेला आहे. मुळात कालातीत असं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे व्यक्तिमत्व आहे. राष्ट्र उभारणीमधली त्यांची जडणघडण ही तेवढीच मोलाची आहे. आपण साहित्यिक आहात, त्याचे अभ्यासक आहात, तर या दृष्टिकोनातून तुमच्याकडनं जाणून घेणं हे औचित्याचं ठरेल, नाही का? सर्वप्रथम मी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि तुमच्या पहिल्याच प्रश्नाचं खूप मनपूर्वक स्वागतही करतो, कारण तो सामान्यतः न विचारला जाणारा प्रश्न आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांची जी प्रतिमा देशात बनवली गेलेली आहे ती दलितोद्धारक बाबासाहेब आंबेडकर किंवा दलितांचे मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुद्द्यांना धरून बहुतेक लिखाण आणि चर्चा चालते. परंतु राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचं योगदान काय आहे अशा व्यापक याच्यावर फार कमी लिहिलं जातं, बोललं जातं. आता या ठिकाणी राष्ट्र म्हणजे काय हे पहिलं समजून घ्यायला पाहिजे. खरी गोष्ट. तर राष्ट्र याचा अर्थ होतो की एक त्याला भूमी पाहिजे, भूमीवर राहणारे जन पाहिजेत आणि त्या सर्वांना एकत्र ठेवणारी संस्कृती पाहिजे. हे तीन घटक असले की राष्ट्र तयार होत. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं, हा जागतिक सिद्धांत आहे राष्ट्राच्यातला. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की हे तिन्ही घटक भारतामध्ये जरी असले तरी आपण एक राष्ट्र बनवू शकत नाही. अच्छा. याच कारण असं की आम्ही जन म्हणून कसे आहोत तर हजारो जातीमध्ये विभागलेले आहोत आणि या जाती एकमेकांपासून तुटक आहेत, परस्पर त्यांचं आदान प्रदान नाही, सामाजिक अभिसरण नाही आणि प्रत्येक जात ही स्वतःला वेगळी आणि स्वतंत्र समजते. त्यामुळे एक राष्ट्रीयत्वाची भावना या जातीभेदामुळे निर्माण होत नाही. एक संस्कृती केवळ पुरेशी होत नाही तर सार्वत्रिक बंधू भावना पाहिजे. आम्ही सर्व एकमेकांचे बंधू आहोत अशी ज्याला बाबासाहेबांचा शब्द प्रयोग वापरायचा तर फेलो फिलिंग. अच्छा. असा ते वापरत शब्द प्रयोग करत असत की फेलो फिलिंगचा आपल्याकडे अभाव आहे आणि हे फेलो फिलिंग निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आपण जर या दृष्टिकोनातून बारकाईने आपल्या राज्यघटनेकडे बघितलं तर राज्यघटनेची उद्देशिका जी आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्व आलेलं आहे. हे बंधुता हे तत्व जेव्हा उद्देशिका ठराव मांडला गेला प्रथम 47 साली तेव्हा तो बंधुत्व हे त्याच्यात नव्हतं, ते बाबासाहेबांनी आणलं. बंधुता असल्याशिवाय आम्ही एक राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. किंवा घटना समिती समोरच्या अखेरच्या भाषणामध्ये ते फार उत्कृष्ट राष्ट्रवादाचं अत्यंत सर्वश्रेष्ठ भाषण आहे ते खरं म्हणजे. त्या भाषणामध्ये ते म्हणाले की स्वातंत्र्य, समता वगैरे सर्व ठीक आहे, परंतु बंधुत्वाची भावना जर नसेल
तर एक राष्ट्र म्हणून आम्ही उभे राहू शकत नाही. आणि म्हणून सार्वत्रिक बंधू भावना ही निर्माण करणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. भारतातील लोकांनी परस्परांवर सख्या भावाप्रमाणे प्रेम केलं पाहिजे हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. ही भावना निर्माण होणं ही आजची आपल्या देशाची परिस्थिती पाहिली त्याची किती आवश्यकता आहे हे नवीन सांगण्याची काही. नक्कीच सर, आता तुम्ही संविधानाचा उल्लेख केला की संविधानाची जी मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव येतच येतं आणि आताच नुकताच आपण संविधान दिन सुद्धा साजरा केला. संविधानाचा मसुदा स्वीकारणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रणालीमध्ये एक महत्त्वाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती त्याविषयी. हा विषय सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सामान्यतः आपल्याला हे लक्षात येत नाही की 1947 साली देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो. 15 ऑगस्टला इंग्रजांची गुलामी गेली. इंग्रजांपूर्वी कोणाची गुलामी होती? अरब, तुर्क, इराणी वगैरे, मोगल या सर्वांची गुलामी होती. म्हणजे खऱ्या अर्थाने देश 1000 वर्षानंतर स्वतंत्र होत होता. हा कसा देश आहे तर 550 जवळजवळ संस्थानामध्ये विभाजित देश आहे. हा अनेक जाती पंथामध्ये विभाजित देश आहे आणि सगळ्या कम्युनिटीज आहेत. देशामध्ये कशा कम्युनिटीज आहेत, या कम्युनिटीज आणि सर्वांचं मिळून एक इंडियन स्टेट बनवायचं आहे. स्टेट आणि नेशन याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. इंडियन स्टेट बनवायचं आहे आपल्याला आणि स्टेट बनवायचं असेल तर सर्व लोकांना समानतेने लागू होतील अशा काही गोष्टी करणं फार गरजेचं होतं. ते हे राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षा नात्याने बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे अप्रतिम, ज्याला इतिहासात तोड नाही अशा प्रकारचं काम त्यांचं म्हणावं लागेल. भारत नावाची जी संकल्पना आहे आज आपण जी म्हणतो ह्याचे खरे जनक आधुनिक काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आता आपल्या सर्व देशाचा विचार केला तर देशाचं एक नागरिकत्व आहे. म्हणजे मी कुठेही जरी गेलो, पंजाबमध्ये गेलो किंवा केरळमध्ये गेलो, तर मी भारताचा नागरिक आहे. एक भारतीयत्वाची एक भावना निर्माण केली. दुसरी गोष्ट गेली की एक प्रशासन आहे. आपला सर्व देशाचा प्रशासनाचा ढाचा जो आहे तो एक आहे. जो IAS अधिकारी आहे तो आज इथे दिल्लीत असेल, उद्या तो केरळलाही जाऊ शकतो त्याचे ट्रान्सफर झाल्यानंतर. एक प्रशासकीय ढाचा आहे. आपली एक न्याय व्यवस्था आहे. म्हणजे एक गुन्हा मी महाराष्ट्रात केला आणि मी केरळमध्ये जाऊन लपलो तर मी त्या गुन्ह्यातून सुटका नाही. मला पोलीस इकडे येतील आणि मला पकडून घेऊन जाते. एक न्याय व्यवस्था, एक कायदा आहे, एक मॉनिटरी सिस्टीम आहे. आपली भारताची नागरिकत्व एक आहे. आमचं जरी संघराज्य जरी असलं तरी या संघराज्यामध्ये अमेरिकेप्रमाणे अमेरिकेचा टेक्सासचं नागरिकत्व वेगळं असतं, न्यूयॉर्कचं नागरिकत्व वेगळं आहे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचं नागरिकत्व वेगळं आहे. तर हे अशी वेगळी नागरिकत्व ठेवली नाही. राज्यांना स्वायत्तता आहे, त्याची एक स्टेट लिस्ट आहे. त्याच्या अनुसार तुम्हाला जे काही करायचं ते करा. परंतु तुम्ही या देशाच्या ऐक्याला बाधा पोचेल, संकट निर्माण करेल असं काही करू शकणार नाही. त्यामुळे तो राज्यपाल बसलेला आहे तिथे, जो केंद्राचा प्रतिनिधी, त्याच्या नावाने राज्य चालवायचे आणि त्याचं लक्ष असतं की राज्य एकूण आपला संवैधानिक जो ढाचा आहे, संघात्मक ढाचा आहे, त्याच्यामध्ये बरोबर ते काम करेल हे पाहणं त्याचं काम आहे. तर हे अशा प्रकारचं एक भारत संकल्पना, आम्ही वी आर द पीपल, आम्ही एक पीपल आहोत, एक या देशाचे एक जन आहोत, अशा प्रकारची एक भावना निर्माण करण्याचं काम हे राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. ज्याचा 1000 वर्षाचा इतिहास बघितला तर अशा प्रकारची स्टेटची कल्पना ही आपल्याकडे अस्तित्वात नव्हती. भारत नावाची संकल्पना असेल सांस्कृतिक, धार्मिक वगैरेवर उठण्याची, परंतु त्याचे पॉलिटिकल एंटिटी, राजकीय रचना म्हणून ही 1919 राज्यघटनेने ही प्रथम अंमलात आणलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि जे प्रेमबल आहे त्या प्रेमबलचं पहिलं वाक्य काय आहे की वी दी पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय नागरिक किंवा भारतीय लोक हे संविधान स्वीकारित आहोत. आता या ठिकाणी दुसरा विचार करावा लागतो की बाबासाहेबांनी असं का नाही म्हटलं की वी दी नॅशनल्स ऑफ इंडिया, आम्ही भारताचे राष्ट्रीय लोक का घटना करत होतो असं का नाही म्हणत. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आम्ही अगोदर पीपल होऊया आणि मग हळूहळू प्रवास करत वन नेशनच्या दिशेने जाऊया. त्यामुळे प्रस्तावना पण तेवढीच महत्वाची आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं इंटरप्रिटेशन केलं पाहिजे.
संविधान दिनाच्या निमित्ताने आपण त्याचं वाचन ही करत असतो. आणि फ्रॉम पीपल टू नेशन हा प्रवास कसा करावा हे राज्यघटना आपल्याला एक मार्ग आपण देते. या मार्गाने गेलो तर आपण आणि ते आपण चाललोच होत वन नेशनच्या दृष्टीने. हे जेव्हा सर तुम्ही सांगत आहात तेव्हा एक जाणवतोय की त्या दूरदृष्टी नावाचे हा शब्दाचा यथार्थ अर्थ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं वाटतं. म्हणजे त्यांची विजन कशी आहे त्यांचं वर्णन करायचं असेल तर जसं म्हटलं जातं की राजकारणी असतो तो इलेक्शन टू इलेक्शन विचार करतो. एक इलेक्शन संपलं की दृष्ट स्टेट्समन असतो तो 100 वर्षाचा विचार करतो. परंतु जो राष्ट्र निर्माता आहे तो पुढच्या 5-6 वर्षाचा विचार करतो. क्या बात है. तर बाबासाहेब आंबेडकर हे तिसऱ्या कॅटेगरी मध्ये जाऊन मोडतात. नक्कीच. आज जे आमचं राष्ट्र आहे ते आणखी 100-200 वर्षांनी कसं असेल याची विजन ज्यांच्या डोळ्यासमोर आहे ते डॉक्टर बाबासाहेब आहेत. शेतीबाबत शेतीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे हक्क, शेती कशी करावी, मुळात नदीजोड प्रकल्प, धरणं या एक ना अनेक परस्परांमध्ये गुंफलेल्या तरीसुद्धा एक वेगळं अस्तित्व असलेले हे मुद्दे आहेत. याबाबतसुद्धा त्यांचं लिखाण प्रगाढ आहे. त्याविषयी शेतीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचं त्यांच्या काळाच्या मर्यादेच्या रोटीने विचार केला तर काही प्रश्न त्यांनी मोठ्या हिरिरीने घेतलेले दिसतात. एक प्रश्न असा आहे की कोकणामध्ये खोती पद्धती होती. त्या खोती पद्धती ही भारतात अनेक ठिकाणी नव्हती. बरोबर. त्या रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचं काम, शेत सारा कलेक्ट करण्याचं काम या खोतांना दिलेलं असायचं. आणि खोत हा त्या अधिकार मिळाल्यामुळे म्हणजे पॉवर करप्ट असं जे म्हणतात, सत्ता आल्याबरोबर त्याचा गैरवापर त्यांनी करायला सुरुवात केला आणि शेतकऱ्यांना नागवायला सुरुवात केली. आणि म्हणून ही खोती रद्द करावी असा मुंबई विधानसभेमध्ये त्यावेळेच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी त्याला म्हणत असत, त्याच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये बाबासाहेबांनी ठराव आणले होते. हे खोती पद्धती नष्ट करून टाकली पाहिजे, हे शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान करतं. आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे बाबासाहेबांना जे मी अगोदर म्हटलं की ते दलितोद्धारक वगैरे असे जे लेबलं लावले जातात हे शेतकरी काही दलित नाहीत. दलितचे सगळे शेतकरी आहेत. पण बाबासाहेबांनी त्यांचे प्रश्न हातामध्ये घेतले, ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते बिल न त्यावेळेला संमत नाही जरी झालं तरी पुढे ते कालांतराने ती खोती पद्धती ही सगळी नष्ट झाली, संपुष्टात आली. नंतर एक बडोदा कमिटीचा रिपोर्ट आला होता. त्या बडोदा कमिटीच्या रिपोर्ट प्रमाणे शेती ही तुकड्यात तुकड्यात होते आणि त्यामुळे शेती करणं हे फायदेशीर होत नाही आणि म्हणून शेतीचे तुकड्यांचं एकत्रीकरण केलं पाहिजे, एमालगेमेशन केलं पाहिजे आणि ते पट्टे तयार करून ते कसाला दिले पाहिजेत. तर बाबासाहेबांनी याचा ठाम विरोध केला आणि त्याला अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडले की शेती ही फायदेशीर आहे का तोट्याची आहे ही तिच्या साईजवर अवलंबून नसतं, तर तिच्यामध्ये तुम्ही भांडवली गुंतवणूक किती करता यावर त्या शेतीची उत्पादन क्षमता अवलंबून आहे. मग चांगल्या प्रकारचे खतं, बी बियाणं, मजूर, योग्य वेळीची मशागत, असे त्याला शेतीला लागणारं पाणी, या प्रकारचं त्याला जे इनपुट्स लागतं, भांडवल लागतं, त्या भांडवलावर शेतीची उत्पादन क्षमता अवलंबून आहे, तिच्या साईजवर अवलंबून नाही. त्यामुळे साईज हा मेन क्रायटेरिया ठरता येणार नाही, बाकीच्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. हा एक अर्थशास्त्रीय दृष्टिकोन हा डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेला आहे. दुसरा एक विषय त्यांनी असा मांडला की शेतीवर अतिरिक्त मजूर खूप असतात, ज्याला डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणतात, की जिथे 4 माणसाची गरज आहे तिथे 10 माणसं काम करतात, मग 6 माणसंही अतिरिक्त झाले. तर हा शेतीवरचा अतिरिक्त असा जो बोजा आहे तो असल्यामुळे शेती घाटायची वाटते, कारण जे उत्पन्न येते ते 10 लोकांत वाटून घ्यावं लागतं किंवा 10 लोकांत विभागलं जातं आणि मग आमचं भागत नाही असा तसा विषय सुरू होतो. तर हे जे अतिरिक्त मजूर आहे, वर्कफोर्स आहे, ते भारताचं लवकरात लवकर औद्योगिकीकरण केलं पाहिजे. अच्छा. उद्योग धंदे सुरू केले पाहिजेत की ज्या ठिकाणी हा जाऊन काम करेल तिथे जे काही त्याला 4 पैसे मिळतील ते तो शेतीमध्ये घालेल आणि शेती कफायशीर होईल. अशा प्रकारचा एक आर्थिक दृष्टिकोन हा बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांनी मांडलेला जो दृष्टिकोन आहे तो आणखीन अधिक प्रगत करून अर्थशास्त्रीय ची प्रगती सुद्धा, टेक्नॉलॉजी प्रगतीची सुद्धा आता खूप मोठी वाटचाल झालेली आहे, त्याचा सर्व विचार करून काही एक नवीन फॉर्म्युला तयार केला पाहिजे. महिला सक्षमीकरण हिंदू कोड बिल हे तेव्हा त्यांनी मांडलेलं होतं आणि त्यामध्येच महिला सक्षमीकरण याविषयी विचार होते. त्याविषयी
महिलांच्या स्थिती संदर्भामध्ये अनेक कालखंड येतात. वेदाचा कालखंड हा महिलांच्या स्थितीच्या संदर्भामध्ये एक बऱ्यापैकी कालखंड समजला जातो. नंतर जेव्हा देश पारतंत्र्यात गेला, हजारो वर्ष पारतंत्र्यात राहिला, त्यामध्ये महिलांची स्थिती अत्यंत दयनीय झाली. तिला शिक्षण नाही, तिला कुठल्याही प्रकारचा मालमत्तेचा अधिकार नाही, कशाचाच अधिकार नाही. तिने राबायचा, कष्ट करायचे, एवढंच तिचं काम राहिलं. तर या सर्व परिस्थितीमध्ये ती स्थिती बदलली पाहिजे आणि महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. हा राजा राममोहन राय यांच्यापासूनचा विषय सुरू झालेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेबांनीचं जे यातलं जे एक स्पेसिफिक योगदान आहे, ते योगदान असं आहे की महिलांची स्थिती ही हिंदू कायदे जे आहेत, दायभाग एक कायदाचा भाग येतो आणि मिताश्री कायदा असा येतो आणि मनूचे कायदे येतात. या सगळ्या कायद्यामुळे महिलांना राईट टू प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचा अधिकार, पती निवडण्याचा अधिकार, दत्तक घेण्याचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार वगैरे सर्व हे नाकारलेले होते. शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. तर हे सर्व अधिकार महिलांना दिले पाहिजेत. आणि का दिले पाहिजेत? तर समाज आणि देश जर पुढे जायचा असेल तर ही जी अर्धी जनसंख्या आहे ती अज्ञान आणि गुलामी ठेवून देश कसा पुढे जाणार? आणि महिलांची म्हणून जी गुणवत्ता असते ती गुणवत्ता काही गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्या पुरुषांपेक्षा सरस असतात. ज्या याचा जे अभ्यास करतात किंवा जे वस्तुस्थिती समोर येते त्यातनं हे निष्कर्ष काढावे लागतात. आणि म्हणून एक महिला शिकली तर घर शिकतं असं म्हटलं जातं. एक पुरुष शिकला तो त्याचा पुरता शिकतो, पण एक स्त्री शिकली तर कुटुंब शिकतं. म्हणून बाबासाहेबांचं सांगणं असं महिलांना की तुम्ही आपल्या मुलांना एक वेळ उपाशी राहा, पण त्यांना शिकवा, त्यांना अज्ञानात ठेवू नका. अगदी रमाबाईंनाही कायम त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांना त्यांच्या समोर उच्च ध्येय ठेवा. ते म्हणत असत की एक उच्च वर्णातील स्त्रीला जर मुलगा झाला तर आपला मुलगा कलेक्टर कसा बनेल असं स्वप्न ती बघते. आणि तुम्ही काय स्वप्न बघता की कुठेतरी त्याला साधी चपरासीची वगैरे कशी नोकरी मिळेल अशी स्वप्न, अशी स्वप्न नका बघू. मोठी स्वप्न बघा, तोही कलेक्टर होईल, तोही समाजातला मोठा मान्यवर नेता होईल, इंडस्ट्रियलिस्ट होईल, अशा प्रकारची स्वप्न बघा. कारण लहानपणी जी स्वप्न बघितली जातात किंवा जे बिंबवलं जातं मुलाच्या मनावर ते संस्कार फार खोलवर राहतात आणि मुलगा त्याप्रमाणे घडत जातो. तेव्हा हे बाबासाहेबांचं हे सांगणं होतं. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची रचना करत असताना महिलांना घटस्फोटाचा अधिकार त्यांनी दिला, महिलांना त्यांनी पैतृक संपत्तीचा अधिकार दिला, महिलांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला. हे जसं हिंदू कोड बिलमध्ये केलं तसं आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा कलम 14 प्रमाणे आणि सर्वांना समान अधिकार दिले. स्त्री पुरुष लिंगभेद असं शासन करणार नाही. त्याच्या अगोदर मुंबईच्या विधिमंडळामध्ये म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये त्यांनी मॅटर्निटीच्या संदर्भातलं एक बिल आणलं होतं महिलांच्या. आणि ते इतकं क्रांतिकारक बिल होतं त्यावेळेला की महिलांना गरोदर अवस्थेत असताना आणि तिचे शेवटच्या महिन्यामध्ये सुद्धा तिला रजा दिली पाहिजे, बाळंतपणाची आणि बाळंतपणाची पण रजा दिली पाहिजे, प्री नाटाल पोर्ट डिलिव्हरी अशा त्याला रजा दिली पाहिजे. हे शासनाचं काम आहे, ही जबाबदारी सरकारची आहे. कारण राष्ट्र जर नीट चालायचं असेल, पुन्हा नेशनच्या दृष्टीने ते फार आवश्यक आहे असा बाबासाहेबांचा एक व्यापक दृष्टिकोन तोही लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा या ठिकाणी हा महिला म्हणजे केवळ मागासवर्गीय महिला किंवा दलित महिला असा ते विचार करत नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इतकं त्याची व्यापकता आहे. ही व्यापकता बाबासाहेबांची वेळोवेळी लक्षात घ्यावी लागते. खरंय, सर्वांकष समाजाच्या उन्नतीचाही त्यांनी वेळोवेळी विचार केलेला आहे. मग लोकशाहीचा एक महत्वाचा स्तंभ म्हणजे पत्रकार आणि समाज उन्नतीमध्ये प्रगल्भ करण्यामध्ये त्यांचाही महत्वाचा वाटा आहे असं त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे. पत्रकारांची भूमिका, पत्रकारिता या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन काय होता सर? बाबासाहेबांनी पत्रकारिता केली म्हणजे त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशा प्रकारची नियतकालिका सुरू केली. आणि त्यातले त्यांचे जे अग्रलेख आहेत
हे अग्रलेख हे कालातीत साहित्यात ज्याची गणना केली जाते, मग त्याची तुलना करायची झाली तर जसे लोकमान्य टिळकांचे अनेक अग्रलेख हे आजच्या परिस्थितीला सुद्धा जसे तसे लागू पडणारे ठरतात, तसं बाबासाहेबांचं हे चिंतन जे आहे ते त्यांनी आपल्या सगळ्या माध्यमातून मांडलं. ही त्यांची पत्रकारिता जी आहे, ही पत्रकारिता ही व्यावसायिक पत्रकारिता नाही, धंदेवाईक पत्रकारिता नाही आहे. ती एका विचाराला वाहिलेली, एका ध्येयाला वाहिलेली, वाहिलेली म्हणण्यापेक्षा समर्पित झालेली अशा प्रकारची ती पत्रकारिता आहे. आणि ती पत्रकारिता सर्व समाजाची उन्नती व्हावी, कल्याण व्हावं, आणि त्या दृष्टीने समाज जागृती करण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक असेल ते परखटपणे त्या त्या वेळेला लिहिलं पाहिजे. आणि असं लिहित असताना मग ते अनेक त्यांचे अग्रलेख असे आहेत त्यावेळचे की ते सनातनी मंडळी जी आहेत तर त्यांच्या ते पचनी पडत नसत. अच्छा. आणि त्यांना खूप असं वाटायचं की बाबा आंबेडकरांचं लिखाण म्हणजे हे धारदार तलवारीसारखं, कुऱ्हाडीचे घाव घातल्यासारखं आहे, घडाघाती घडा. तर त्यावेळेला बाबासाहेबांचं त्यावेळेला म्हणणं असं असायचं, जुनाट वृक्ष पाडायचं असेल तर कुऱ्हाडीचे घावच घालावे लागतात, ते ब्लेडनी जुनाट वृक्ष तुटणार नाही. ब्लेडला धार असे प्रचंड, हात फिरवला तरी बोटं कापतील, पण ते झाड तोडायला त्याचा काही उपयोग नाही, त्याचं कुऱ्हाड पाहिजे. तेव्हा हे जुनाट सगळं आपलं झालेलं आहे, ते जुनाट जर मोडायचं असेल तर त्याच्यावर घावच घालावे लागतात. असं ही पत्रकारिता करायला ना एक जबरदस्त धाडस लागतं. तर बाबासाहेबांची पत्रकारिता हे ध्येयवादी पत्रकारिता आहे. आणि पत्रकारांचं लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याला म्हटलं जातं. तेव्हा जे सत्य आहे आणि जे लोककल्याणाच्या दृष्टीने मांडणं फार आवश्यक आहे तेव्हा कोणाचीही भीती न बाळगता, भय न बाळगता ते मांडलं गेलं पाहिजे. ते त्याचा एक आदर्श हा डॉक्टर बाबासाहेबांनी घडून दिला. मी सुद्धा गेली 30 वर्ष पत्रकारिता करतोय, माझ्या रूठेचे बाबासाहेब आदर्श आहेत. नक्कीच त्यांच्या आदर्शावरनं मी आजवर चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. बौद्ध धर्म याचा स्वीकार आणि बौद्ध धर्माविषयीची त्यांची तत्व याविषयी आपल्याला काय वाटतं? ते जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा केळुसकरांचं बौद्ध चरित्र त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता, त्यांनी त्यांना दिलं भेट, ते त्यांनी तेव्हा त्यांनी ते त्याचं वाचन केलं. त्याचा एक खूप मोठा खोलवडचा परिणाम त्यांच्या मनावर त्यावेळेपासून झाला आणि गौतम बुद्धाच्या अभ्यासाला त्यांनी सुरुवात केली. आता गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या व्यक्तिमत्वामध्ये साम्यस्थळं भरपूर आहेत. दोघंही प्रखर बुद्धिवादी आहेत. भगवान गौतम बुद्ध हे धर्मसंस्थापक असले तरी ते त्यांनी स्वतःला कधी धर्मसंस्थापकही म्हटलं नाही. ते बाबासाहेबांना हा बुद्धिवादी धर्म, समतेचा तत्वज्ञान सांगणारा धर्म, स्वातंत्र्य मांडणारा धर्म, सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारा धर्म असा त्यांना तो आवडल्यामुळे त्यांनी त्याचा स्वीकार केला. जेव्हा आपण सांगत होतात की पत्रकारिता त्यांना समोर ठेवून आपण करत आहात, टेबलावर वेगवेगळी पुस्तकं आहेत, डॉक्टर बाबासाहेबांची महती, त्यांचे राष्ट्रविचार याविषयी सांगणारी आहेत जी आपल्या लेखणीतनं उतरलेली आहेत, आपण या सगळ्या विचारांकडे कसे वळलात हेही जाणून घेणं औत्सुक्याचा विषय आहे. मी आणीबाणीमध्ये ठाणे कारागृहात होतो 14 महिने, तेव्हा मी प्रथम डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र वाचलं. अच्छा. आणि ते वाचल्यानंतर ज्याला एक आपला नवीन प्रकाश डोळ्यासमोर निर्माण होणं किंवा नवीन दृष्टी निर्माण होणं अशी माझी अवस्था झाली. कारण हिंदू समाजामध्ये असल्या प्रथा आहे, कारण माझं सगळं जीवन मुंबईत गेलं, मुंबईत अस्पृश्यता वगैरे जातीभेद हे ह्याचा काही अनुभूती रोजच्या जीवनामध्ये काही येत नसते. खरं. आणि त्यामुळे जे आपण जीवन जगतो तसा सगळा समाज आहे असं आपल्याला वाटतं, परंतु खेडोपाळी राहणारा समाज तसा नाही आहे. हे बाबासाहेब वाचल्याशिवाय हिंदू समाज काय आहे हे समजत नाही, समजलं नाही. आणि त्याच्यानंतर मग माझा माझ्यातला खऱ्या अर्थाने सुप्त असलेला चिंतक विचारवंत हा त्यानंतर जागा झाला. आणि मग मी त्यांचं वाचनही भरपूर करायला लागलो आणि मग सामाजिक समरसता या सगळ्या चळवळीचा एक महाराष्ट्रामध्ये आणि पुढे नंतर देशामध्ये तिची पायाभरणी करण्याचं कामही माझ्याकडे आलं. आणि मग त्या दृष्टीने बाबासाहेबांचा अधिक सखोल अभ्यास, वाचन
आणि सातत्याने लेखन करणं, पुस्तकं लिहिणं, या प्रश्नांना सामोरे जाणारी, त्यामुळे ते अभ्यासाची निरंतरता ही सतत चालू ठेवावी लागते, असं सगळं ते झालेलं आहे. आणि आतापर्यंत त्या दृष्टीने मी 55 आसपास पुस्तिका आणि पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये 4 पुस्तकं ही अमेरिकेतल्या निग्रो चळवळीच्या संदर्भातली आहेत. एक पुस्तक पाकिस्तान संबंधी आहे. बाबासाहेबांच्या संदर्भातली 5-10 पुस्तक आणि पुस्तिका आहेत. काही माझे रुचीचे विषय असतात, त्याच्यावर मी अजूनमधून लिहित असतो. लोककथेवर मी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. तुम्ही म्हणालात तसंच की त्यांची पत्रकारिता, त्यांचं कार्य हे आदर्श मानून तुमची वाटचाल सुरू आहे. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देते. आणि याचबरोबर मंडळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की समता, बंधुता या तत्वांचा कायम आग्रह आणि मूल्यांची जपणूक यांना जाणीव ठेवून कायमच ज्यांचं लिखाण आणि कर्तृत्व आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कालातीत व्यक्तिमत्व असं आपण म्हणतो, तेव्हा त्यांचे विचार जे आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, साहित्य आहेत, या सगळ्यामधून आपल्यापाशी आजही आहे. व्यक्ती जाते पण फार कमी व्यक्तींचं साहित्याच्या माध्यमातून ते आपल्यापाशी असतात आणि म्हणूनच ही व्यक्तिमत्व कालातीत ठरतात. असंच हे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या विचारांमधनं आपण कशा पद्धतीने आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि आपली उन्नती, समाजाची उन्नती करू शकतो, या दृष्टिकोनातून विचार नक्की व्हावा हीच या कार्यक्रमामध्ये इच्छा व्यक्त करते. आणि सर, तुम्ही वेळात वेळ काढून सहभागी झालात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा संदेश कृतीत उतरवणाऱ्या अभूतपूर्व झंझावातास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विनम्र अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनकार्य आणि विचार चिरंतन लक्षात राहावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. महामानवाचा यथोचित सन्मान करण्यासाठी इंदू मिल इथे भव्य स्मारक, बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या लंडन इथल्या ऐतिहासिक घराचं स्मारकात रूपांतर, नागपूर इथली दीक्षाभूमी आणि मुंबईतली चैत्यभूमी यांना अ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा, डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या स्थळांचा विकास, मागासवर्गीय मुलींसाठी नवीन 50 वसतिगृहांची योजना, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहाची सोय, UPSC साठी नामांकित संस्थांच्या सहकार्यानं प्रशिक्षणाची व्यवस्था, मागासवर्गीय उद्योजकांसाठी राखीव भूखंड, अशा अनेक योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली.